क्या आमदार निधीतून, क्या वित्त आयोगातून, किंवा जिल्हा मंडळा नियोजना मंडळाकडून सीसीटीव्ही बसविण्याची आपण परवानगी देणार आहे? परवानगी आहे ना, परवानगी आपण ऑलरेडी दिलेली आहे. आणि अनेक ठिकाणी, तर छोटी जी गावं आहेत त्या ठिकाणी जिल्हा नियोजनातनं सीसीटीव्ही बसवण्यात देखील आलेली आहेत, त्यामुळे याची परवानगी आहेच. पोलीस विभागाचे जे प्रशासकीय प्रस्ताव आहे या संदर्भात एक प्रायोरिटी लिस्ट तयार केली आहे, पोलीस विभागानेच ती तयार करून दिली आहे. त्या प्रायोरिटी लिस्ट प्रमाणेच आपण, म्हणजे सगळ्याच मतदारसंघामध्ये ती प्रायोरिटी लिस्ट आहे, त्यानुसारच आपण त्यात पुढे जातो. कमिटी आपण तयार केली, ती कमिटीच ठरवते की प्राधान्य कशाला द्यायचं आहे. मी जरूर चेक करेन, आपले ते त्याच्यामध्ये समाविष्ट असतील तर ते तात्काळ होतील, समाविष्ट नसतील तर मग आपण ते प्रायोरिटीत घेण्याच्या संदर्भात आपण डीजींना कळवू. आणि जिथे जिथे सीसीटीव्ही पुढे आपण ठेवलेले आहेत, कॅमेरा वगैरे सगळं नेमलेले आहेत, नियुक्त केलेले आहेत, त्याचं ऑडिट होतं का? याचं ऑडिट निश्चितपणे होतं. ते किती दिवसात होतं याची आता माझ्याकडे माहिती नाहीये, पण त्याच्या ऑडिटची ऑडिटची सिस्टीम केलेली आहे. आणि त्याचं रेकॉर्डिंग किती दिवस ठेवलं पाहिजे वगैरे सगळ्या त्याचे नॉर्म्स तयार केलेले आहेत. माननीय सभापती महोदय, आपण साधारणपणे मगाशी जसं उत्तरात मी सांगितलंय की 1689 पोलीस ठाण्यापैकी 1682 पोलीस ठाण्यांमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. 7 पोलीस स्टेशनचं नूतनीकरण सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी ते कॅमेरे नाहीत. आणि हे कॅमेरे आपण ऑल एंट्री एक्झिट पॉईंट, मेन गेट ऑफ पोलीस स्टेशन, ऑल लॉकअप्स, ऑल कॉरिडॉर्स, लॉबी अँड रिसेप्शन एरिया, वरांडा, इन्स्पेक्टर रूम, सब इन्स्पेक्टर रूम, एरिया आउटसाइड द लॉकअप रूम, स्टेशन हॉल, इन फ्रंट ऑफ पोलीस स्टेशन कंपाऊंड, आउटसाइड वॉशरूम, इनसाइड नाही लावता येते, आउटसाइड वॉशरूम, टॉयलेट्स आणि ड्युटी ऑफिसर्स रूम आणि बॅक पार्ट ऑफ पोलीस स्टेशन, म्हणजे जवळजवळ सगळं पोलीस स्टेशन आपण कव्हर केलं आहे. मात्र ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगितलं की याचं ऑडिट, ऑडिटच्या संदर्भातले निर्देश तर दिले आहेत, पण आपण या ठिकाणी उपस्थित केल्यामुळे मी पुन्हा एकदा तपासून पाहिल की ऑडिट योग्य प्रकारे होत आहे की नाही. आणि मागच्या काळामध्ये किती ठिकाणचे कॅमेरे बंद होते, ते किती दिवस बंद होते याचीही माहिती घेतली जाईल. ठीक आहे सर. हा हा, दुसरं आपण जे सांगितलं, जरूर आपली सूचना जी आहे ती योग्य आहे, त्यामुळे कलेक्टरांना हे सांगण्यात येईल की अशा प्रकारे सीसीटीव्हीचं नेटवर्क तयार करताना पोलिसांना विश्वासात घेऊन, कारण पोलिसांजवळ एजन्सी नाहीये. नाही, एवढंच आहे की त्यांच्याकडे सीपीकडे एजन्सी नाहीये, त्यामुळे त्यांच्या मान्यतेने ते करावं असं आपण त्यांना सांगू.